माझं नाव शोभन गौरव रामतेके. आज मी तुम्हाला ज्योतिबाची गोष्टी सांगणार. ऐकायची तुम्हाला बरं. एकदा ज्योतिबा चालत होते, मग त्यांना दिसलं एक मुलगा रडत होता. ते अंगोळ शेकड होती, माती होती, अंग अश्रू फरत होते. ज्योतिबा त्याला उंचलं, अश्रू पुसले आणि नदी जवळ घेऊन गेलं. केलं तेरा आणि खा पिऊ घालल आणि एक माणूस बघत होता आहे सगळं. मग झुटी बाग जवळ गेला. मग तुम्ही असं गाणारा मुगाला गान मुगाला कसं उतरतात ते. आणि मग ज्योतिबा म्हणले, त्याचे आई वडील कामाला गेलेत आणि तुझे सारखे लोक गरीबांना मदत नाही करत. आणि तो माणूस गप्प बसला आणि असं पकडे ज्योतिबा सगळ्यांना मदत करायची. आभारी.